नमस्कार मित्रांनो, एस यू क्लासिक टेकमध्ये आपलं स्वागत आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला रिकामी जागा अशी म्हणता येणार नाही, तर याचं ऑप्शन काय असेल मित्रांनो, चला बघूया. मी आता बाजार अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था, नियोजित अर्थव्यवस्था किंवा हस्तक्षेपविरहित अर्थव्यवस्था, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नियोजित अर्थव्यवस्था. तर भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, जी खाजगी मालकीची असते, ठीक आहे. त्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्थासुद्धा म्हणतात, त्यालाच बाजार अर्थव्यवस्थासुद्धा म्हणतात आणि हस्तक्षेपविरहित अर्थव्यवस्था म्हणतात, कारण ती खाजगी मालकी जी असते ती आपल्याला हस्तविरहित करता येत नाही, ठीक आहे. तो अशा प्रकारे तिन्ही आपण म्हणू शकतो, पण चाच जे तिसरं ऑप्शन आहे ते आपण म्हणू शकत नाही, कारण ती नियोजित अर्थव्यवस्था नाही आहे, ठीक आहे. चला त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघूया. भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास कसा चालू आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास कसा चालू आहे. ऑप्शन आहे मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे, मुक्त अर्थव्यवस्थेकडून मिश्र अर्थव्यवस्थेकडे, मिश्र अर्थव्यवस्थेकडून समाजवादी अर्थव्यवस्थेकडे आणि मुक्त अर्थव्यवस्थेकडून समाजवादी अर्थव्यवस्थेकडे. आता मित्रांनो बघा, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे त्याच्यात खाजगी आणि सरकारी किंवा सहकारी अशा प्रकारची मालकी असते. आणि मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे भांडवलशाही म्हणतो आपण त्याला, जी खाजगी मालकीची असते. म्हणजे आता आपली भारताची अर्थव्यवस्था आहे ती मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे जात आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, जी खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही बाबींनी बनलेली असते त्याला आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. आणि ती आता फक्त खाजगी करण्यासाठी प्रायव्हेटायझेशन फक्त होत आहे, त्यामुळे आपण आता भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे जात आहे असं आपल्याला म्हणता येईल. चला तर आपण तिसरा प्रश्न बघूया. भारताचे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार केला. आता विधाने वाचायचं आहे आपल्याला, त्यातलं योग्य कुठलं आहे ते आपल्याला, अयोग्य विधान कुठलं आहे ते निवडायचं आहे. भारताने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार केला. भारताच्या मिश्र अवस्थेत भांडवलशाही व समाजवादाचा समावेश असून ती मूलभूत समाजवादी तत्वावर आधारलेली आहे. तिसरं, भारतीय अर्थव्यवस्थेत जागतिकरणाची प्रक्रिया वाढीस लागावी हे भारतीय मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. चौथं, 1991 आर्थिक सुधारणापासून भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा कल मुक्त अर्थव्यवस्थेकडे होत चाललेला आहे. तर मित्रांनो आता हे जर मुद्दे तुम्ही बघितले तर याचा ऑप्शन आपल्याला मी सांगतो तुम्हाला की यातले कोणकोणते अयोग्य आहेत. तर यातले दोन अयोग्य आहेत मित्रांनो, ते आहेत दुसरं आणि तिसरं. बघा आता म्हणजे आपलं उत्तर असेल दोन का, कारण भारताची जी अर्थव्यवस्था आहे स्वतंत्र झाल्यानंतर ती मिश्र अर्थव्यवस्था होती, ठीक आहे. म्हणजे पहिलं आपलं बरोबर आहे. भारताची मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादाचा समावेश असून ती मूलभूत व समाजवादी तत्वावर आधारलेली आहे. बघा आता भारताची मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादाचा समावेश असून ती मूलभूत समाजवादी तत्वावर, आता ही या दोघांनी तर बनलेली आहे पण मूलभूत समाजवादी तत्वावर आधारलेली नाही आहे. आता नंतरचं आपण बघू, भारताच्या अर्थव्यवस्थेत जागतिकरणाची प्रक्रिया वाढीस लागावी हे भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. तर मित्रांनो, अर्थव्यवस्थेत जागतिकरणाची प्रक्रिया वाढीस लागावी हे नव्हते, कारण ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस खूप बिकट परिस्थिती, त्यामुळे जागतिकरणाचा तिथं जास्त प्रमाणात विचार केला जात नव्हता, ठीक आहे. आणि चौथं बघा काय, 1991 आर्थिक सुधारणापासून भारताची मिश्र अर्थव्यवस्थेचा कल मुक्त अर्थव्यवस्थेकडे होत आहे, तर हे सुद्धा एकदम बरोबर आहे. म्हणजे यातले आपल्याला म्हणता येईल की पहिलं आणि चौथं बरोबर आहे, दुसरं आणि तिसरं चुकीचं आहे. चला तर आता नंतरचा प्रश्न बघू. तर पुढील सूची एक आणि सूची दोन याप्रमाणे जोड्या लावा, योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. मित्रांनो बघा आता की इथं काय दिलेलं आहे आपल्याला, जोड्या दिलेल्या आहेत. प्राथमिक क्षेत्रामध्ये कुठकुठले व्यवसाय येतात, ठीक आहे. द्वितीय क्षेत्रामध्ये कोणकोणते येतात आणि चतुर्थ क्षेत्रामध्ये कोणकोणते येतात हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा मित्रांनो, जे प्राथमिक क्षेत्रामध्ये येतात, जे निसर्गावर अवलंबून व्यवसाय असतात त्याला आपण प्राथमिक क्षेत्रामध्ये घेतो. तर बघा आता इकडे विषय तुम्हाला सूची दिसतात, सूचीमध्ये निसर्गावर आधारित कोणता व्यवसाय आहे, तर तो आहे मत्स्य व्यवसाय. म्हणजे आपलं काय होईल, अचं ॲन्सर होईल ए. द्वितीय क्षेत्रावर काय येतो, जे व्यवसाय पहिल्या क्षेत्रावर अवलंबून असतात त्याला आपण द्वितीय क्षेत्र म्हणतो, ठीक आहे.
म्हणजे आपल्याला बघा काय भेटलेलं आहे, एकचं चार भेटलेलं आहे. नंतर आपल्याला सांगता येईल की आता बघा द्वितीय क्षेत्रावर कुठला अवलंबून आहे, ते आहे बांधकाम. कारण जेव्हा ज्यावेळेस मातीपासून विटा बनतील त्यावेळेस त्यापासूनच तर आपण घर बांधणार. तर म्हणजे द्वितीय क्षेत्रावर काय अवलंबून आहे तर बांधकाम. म्हणजे आपल्याला दोन भेटलेली आहेत बघा, आता याच्यामध्ये दोन कुठकुठ बरोबर आहेत. प्रश्न पहिल्या मधले अचा चौथा आहे आणि बचा एक आहे, म्हणजे याच्यावर आपण बाकीची कल्पना करू शकतो. म्हणजे तृतीय क्षेत्रामध्ये येईल तीन, वाहतूक आणि दळणवळण, आणि चतुर्थ क्षेत्रामध्ये येईल संशोधन आणि विकास. तर अशा प्रकारे मित्रांनो हा पण प्रश्न आपण बघितलेला आहे. त्यानंतर चला तर नंतरचा प्रश्न बघू. पुढील विधाने वाचा, पुढील विधाने वाचा आणि आपण बघू आता विधाने वाचू आणि त्यातलं कुठलं बरोबर असेल हे बघू. आता सहकार क्षेत्र खाजगी क्षेत्राचा एक विशेष प्रकार असतो. सहकारात मालकी खाजगी मात्र वैयक्तिक असते. सहकारी संस्थेचा कारभार एक शहर एक मत या तत्वाने चालतो. सहकारी संस्थेचा कारभार एक सभासद एक मत या तत्वाने चालतो. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे तीन. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तीन. म्हणजे काय सांगतील आपल्याला वरीलपैकी तिसरं आणि चौथं फक्त बरोबर आहे, सॉरी तीन ठीक आहे, एक आणि चौथं फक्त बरोबर आहे. बघू आता कशाप्रकारे. तर बघा आता सहकारी क्षेत्र खाजगी क्षेत्राचा एक विशेष प्रकार असतो, बरोबर आहे. कारण जसं खाजगी क्षेत्रामध्ये मालक एक असतो त्याचप्रकारे सहकारी क्षेत्रामध्ये फक्त जास्त लोकांनी मिळून एक संघटना तयार केलेली असते, एक ग्रुप तयार केलेला असतो, त्यांच्यामार्फत ते कार्य चालते. म्हणजे ते खाजगी क्षेत्राचाच एक प्रकार आहे. सहकारात मालकी खाजगी मात्र वैयक्तिक असते हे चुकीचं आहे. सहकारी संस्थेचा कारभार एक शेअर एक मत या मतांनी चालतो तर हे सुद्धा चुकीचं आहे. सहकारी संस्थेचा कारभार एक सभासद एक मत या तत्वाने चालतो हे महत्त्वाचं आहे. एक मत एक सभासद एक मत, ते म्हणजे शेअरचा काही तुम्हाला प्रश्न नाही आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे सुद्धा प्रश्न आपण बघितलेला आहे. अर्थव्यवस्थेचा पंचम क्षेत्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो. बघा आपण चार क्षेत्र बघितले अगोदर, ठीक आहे. ते त्याच्यानंतर बघायचं आहे की पंचम क्षेत्र म्हणजे पाचव्या क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो. तर याचं उत्तर आता मी सांगतो बघा, संशोधन आणि विकास. संशोधन आणि विकास हे चतुर्थ श्रेणीमध्ये येते, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू की आता जे अर्थव्यवस्थेचा पंचम क्षेत्रामध्ये येते आहे सर्वोच्च स्तरीय धोरण निर्मिती. बघा आता याचं काय, तर बघा जे केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे जे मोठे संघटन आहेत तर याचं जे सर्वोच्च स्थान आहे त्यांचं, ठीक आहे. तर त्यांना आपण म्हणू शकतो की हे पंचम अर्थव्यवस्थेमध्ये येते. बघानो मित्रांनो हा प्रश्न बघा, चीनच्या अर्थव्यवस्थेचे सध्याचे स्वरूप कसे आहे. तर पहिला ऑप्शन आहे राजकीयदृष्ट्या भांडवलशाही, आर्थिकदृष्ट्या साम्यवादी. राजकीय तसेच आर्थिकदृष्ट्या भांडवलशाही. तिसरं आहे राजकीय तसेच आर्थिकदृष्ट्या साम्यवादी. चौथं आहे राजकीयदृष्ट्या साम्यवादी आर्थिकदृष्ट्या भांडवलशाही. मग आता चीनचं इथं सध्याचं स्वरूप घेतलं तर ते आहे चौथं राजकीयदृष्ट्या साम्यवादी. साम्यवादी म्हणजे आपल्याला म्हणता येईल की जसं की आपलं सरकार जसं आपण प्रतिनिधी निवडून देतो त्याला आपण साम्यवादी म्हणू सरकार, ठीक आहे. हे झालं साम्यवादी. पण ते आर्थिकदृष्ट्या म्हणजे सर्व कारभार आर्थिकचा चालतो तिथं ते खाजगी प्रमाणात असतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे तिथला आर्थिक व्यवहार तो पूर्ण भांडवलशाहीमधला आहे. कारण तिथं खूप मोठा म्हणता येईल की आपलं इंडस्ट्रीयल हब म्हणून चॅनल ओळखलं जातं म्हणून ते आर्थिकदृष्ट्या भांडवलशाही आहे. तर अशाच प्रकारे भारतामध्ये सुद्धा आता खाजगीकरण प्रायव्हेटायझेशन वाढत आहे जेणेकरून आपल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम होईल. चला तर मित्रांनो नंतरचे प्रश्न बघू. दादाभाई नौरोजीच्या मते 1868 भारताचे दरडोई उत्पन्न किती होते. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 20 रुपये भारताचे दरडोई उत्पन्न होते 1868. आता या बघा अयोग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप CSO मार्फत केली जाते. दुसरा ऑप्शन आहे CSOचे मुख्यालय दिल्लीला व शाखा कोलकात्याला आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर आर्थिक वर्ष घेतले जाते.
राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजण्यासाठी 2004 व 2005 हे आधारभूत वर्ष स्वीकारण्यात आले आहे. तर मित्रांनो, यातलं एक चुकीचं आहे ते आहे तिसरं हे मित्रांनो चुकीचं आहे. कारण बघा, राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप CSO मार्फत केली जाते, बरोबर आहे. CSO ठीक आहे, CSO सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस म्हणतो याला आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, CSOचे मुख्यालय दिल्लीला आहे व शाखा कोलकात्याला, हे सुद्धा बरोबर आहे, ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 4 व 5 हे आधारभूत वर्ष आखण्यात आलेले आहे, तर हे पण बरोबर आहे मित्रांनो. आपलं ऑप्शन चुकीचं आहे 3. तिसरा प्रश्न बघू मित्रांनो, पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला, ठीक आहे मित्रांनो. योग्य पर्याय निवडायचा आहे. भारतात राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापासाठी उत्पादन पद्धत व आय पद्धत याचा एकत्रित वापर केला जातो. ब, प्राथमिक व द्वितीयक क्षेत्रासाठी आय पद्धतीचा, तर तृतीय क्षेत्रासाठी उत्पादन पद्धतीचा वापर केला जातो. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे अ, पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन पद्धत व आय पद्धत याचा एकत्रित वापर केला जातो. एका वर्षात देशाच्या निवासी व्यक्तीने निर्माण केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावाच्या किमतीची एकूण म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, त्याला आपण म्हणतो, काय म्हणतो, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी कोणत्या कृतीमधून निर्माण होते? तर कुठलीही आर्थिक कृती तुम्ही केली तर त्यातून ते राष्ट्रीय उत्पन्न निर्माण होते, म्हणजे याचं एक ऑप्शन बरोबर आहे. तर आता मित्रांनो, 6वा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणत्या कृतीचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी केला जाणार नाही, ठीक आहे. मित्रांनो, मालक स्वतःच्या राहत असलेले घराचे भाडे हे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाचं एक साधन म्हणता येईल. जिंकलेली लॉटरीचे मूल्यसुद्धा, घराच्या विक्रीसाठी ब्रोकरला दिलेली कमिशनसुद्धा, फक्त गृहिणींनी केलेले घरी काम हे आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये केले जाणार नाही, किंवा आपण मोजू शकत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे होते अर्थव्यवस्थेचे काही प्रश्न. पहिला व्हिडिओ असल्यामुळे बऱ्याच चुका झाली असतील, तर नक्कीच आम्हाला कॉमेंटद्वारे सांगा काय चुका झाल्या असतील. म्हणून समोरच्या व्हिडिओमध्ये आम्ही अजून महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येऊ. तोपर्यंत थँक्यू, व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, अँड तोपर्यंत गुड बाय.